तारक कलाल हे 100 फुटापर्यंत खरपडत गेले, त्यामुळे त्यांचा तिथेच मृत्यू झाला. हे घडल्यानंतर स्कोडा गाडीमधील सर्वजण हे पसार झाले असून त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही. त्यामुळे संतापलेल्या मुस्लिम बांधवांनी थेट शंभूरी पोलीस स्टेशन गाठले असून त्या ठिकाणी वसीम मुबारक कलाल यांचे शव देखील घेण्यात आलेले आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून शव हलवले जाणार नाही असा पवित्रा या मुस्लिम बांधवांनी घेतलेला आहे. की आपला सगळ्या गोष्टी चालू आहेत, ड्रेसआउट झालं आहे, सगळं झालेलं आहे. हॉट अँड फास्टमध्ये आपलं तो तिथून निघून गेल्यामुळे आपल्याला आता वर्कआउट नाही करता आलेला. कलमांमध्ये वाट 100% होईल, फक्त आपल्याला तो व्यक्ती समोर नाही आला हवा. आणि आपल्याला प्रोसेस चालू आहे, तुम्ही वाटलं साईड बाय साईड तुम्ही कुणी येऊ शकता, आमचा प्रोग्रेस रिपोर्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. तुमचं काही निवेदन असेल तर तुम्ही प्रश्न एवढीच अपेक्षा आहे, जे आमचे माणूस गेले त्याचं न्याय मिळावं आम्ही एवढंच आम्ही सांगायला आलो आहे. आणि ही जी अपघात झाले ह्याच्या पुढं बी असे लय झाल्यात, पण ह्याच्यानंतर होऊ नये. कुणाचं बी जीवाचं तुकडं असतं, पण हे झालं आहे ती वाईट झालं आहे. प्रशासनानी कुठंतरी दखल घेऊन ॲक्शन घ्यायला पाहिजे हे आमचं निवेदन आहे. आणि आम्ही ही निश्चित करतो का तोपर्यंत आमचं न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मयत नेणार नाही. डॉक्टर साहेबांना मी विचारलं ही विषय, दवाखान्यात नेलं असतं, पण त्याला एवढं कळतंय अशा स्पीडमध्ये नंबर प्लेट तोडून पळून जायचं, पण एवढं कळत नाही की पेशंटला अशा अवस्थेत दवाखान्यात द्यायचं. डॉक्टर साहेबांना मी सकाळी विचारलं PM करताना, डॉक्टर साहेब स्पष्ट म्हणले अर्जंट आणलं असतं तो वाचला असता, मी थोडंफार इथं केलं असतं त्याला आणि पुण्याला पाठवलं असतं, मग काय पाय दोन तुकडे झाले होते, पायाचे पाय वेगळा होता, धड वेगळा होता, तर त्याच्यासाठी तुम्हाला पुण्याला जायला लागलं असतं. कदाचित त्याने अर्जंट आणलं असतं, डॉक्टर साहेब म्हणले की तो वाचला असता, म्हणजे त्याने काय केलं माहिती, हातानं जीव घेतल्यागत घेतलेला आहे त्याने. आणि याच्यावर कायद्याने कारवाई कडक व्हायला पाहिजे. ही केस ड्रिंक अँड ड्राईव्हची आहे, हां, आणि टोटल रॉंग साईडला जाऊन त्याने अपघात केलेला आहे, त्यामुळं त्याच्यावरती कडक कारवाई होईल, त्याला अटक व्हावी पहिले म्हणजे. आणि दारू पिऊन गाडी टोटल रॉंग साईडला गाडी रॉंग साईडला जाऊन उडवली त्यांनी. असं 2 वाजता 2 तारखेला स्कॉडा सुपर गाडी, या गाडीनं आमच्या भावाचा ऍक्सिडेंट करून त्याला फरफटत नेऊन 100-150 मीटर त्याचा अपघात करून त्याचा मृत्यू केलेला आहे. आणि तो व्यक्ती अजून म्हणजे 4 वाजून म्हणजे जवळजवळ 14-15 तास उलटले तरी त्याला अटक झालेली नाही आहे आणि तो फरार आहे. आमच्या भावाची आता तुकडे तुकडे घेऊन आम्ही पोलीस स्टेशनजवळ आलो आहे की त्या व्यक्तीला अटक करावी आणि त्याच्यावरती जेवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत तेवढे दाखल करावे आणि आम्हाला न्याय द्यावा, आम्हाला न्याय द्यावा. आता पोलिसांची भेट गेली, तुम्ही पोलिसांनी काय तुम्हाला सांगितलं? पोलिसांनी आम्हाला निवेदन देण्यासाठी सांगितलं आणि आश्वासन दिलं आणि आश्वासन दिलं की कारवाई करतो.